जवळजवळ आपण स्वर्गात उतरल्यासारखं एक अनुभव इथं मिळतोय. आणि तुम्ही एकदा येऊन इथं बघा वातावरण अंगार. जिंदगी में सिर्फ दो कायदे मायने रखते हैं, आदमी क्या कर सकता है और क्या नहीं. नमस्कार, मी मराठी ब्लॉगर कोल्हापूरकर विश्वजीत आणि आज आपण जात आहोत निवासच्या सासरवाडीला. आणि निवासची सासरवाडी आहे कोपाड्यामध्ये. आणि कोपाड्यापासून आपल्याला जायचं आहे सातेरीला, जिथे महादेवांचे मंदिरांचे एक बघण्यासारखे ठिकाण आहे, तिकडे जायचं आहे. तर चला जाऊया. रंकाळ्यापासून फुलेवाडी चौकापर्यंत आम्ही आलो आहे आणि अजून एक 5-6 किलोमीटर असेल निवासची सासरवाडी, त्यामुळे आपण तिकडे जात आहोत. चला तर जाऊया. माझ्या मते निवासच्या सासरवाडीत आमच्यासाठी जेवणसुद्धा केलेलं असणार आहे अशी मला शंका वाटायला लागल्या. बघूया आपल्याला आता चहावर चहा देऊन घालवतात का जेवायला घालतात निवासच्या सासरवाडीत. आणि अशा तऱ्हेने टकलो हैवान गँग कोपाडेमध्ये दाखल. पुरगी ओळखला नाही मला. ही आहे निवासरावांची मुलगी इशिका. अशा रीतीने आपण आता सातेरी डोंगरला निघालो आहे आणि इथं आम्ही घाटात आहे. बघू शकताय घाट, सुंदर असा घाट आहे सगळीकडे. पाचव्यांदा टोपी उडून जाताना तर आम्ही आता सातेरी डोंगरावरती पोचलेलो आहे आणि कोल्हापूरपासून 27 किलोमीटर अंतर आहे सातेरी डोंगराचे. आणि चला तर आपण आता शंभू महादेवांचे दर्शन घेऊया आणि इथला परिसर पाहूया. खाली दाखव की एकदम खोल आहे, पायऱ्या पण आहेत बघ खाली जायला. गेलो असतो खरं वरती यायला गेले त्यामुळे आपण जास्त रिस्क घ्यायला. चला तर जाऊ आपण देवा दर्शन घेऊया पहिल्यांदा, नंतर विहीर म्हणजे बघत असे. कारण परत येण्याची गॅरंटी जरा कमी वाटते तिथं. वातावरण एक नंबर झालेलं आहे इथे आणि आम्ही आता पोचलेलो आहे डोंगरावरती सातेरीच्या दर्शन घेण्यासाठी. कृष्णात पाटील आहेत, त्यांच्याकडून आपण थोडी माहिती घेऊया इथल्या देवस्थानची. तर जरा आम्हाला माहिती द्या. पांडव काले आहे आणि पांडवच्या अवतार आलतात का नाही, त्या अवताराला ते पारदर्शक मंदिर पोखरलं, त्याची स्थापना केली इथे. हे मंदिर पोखरलं, हे स्थापना केली. खाली विहीर आहे, खाली नंदी आहे, खाली हा ती खाली विहीर आहे ती काय म्हणजे ते भुयारा केला त्यांनी जायला पांडवाला. हा हा
कुठे निघतोय तो? आणि ते महालक्ष्मीला, महालक्ष्मी पर्यंत आपण जी खाली विहीर बघितली ती महालक्ष्मी मंदिराजवळ त्याचे भुयार आहे, तिथे आपल्याला रोड तिथून महालक्ष्मी मंदिरापर्यंत भुयार आहे. आणि इथलं वातावरण तुम्ही बघू शकता, जणू काय आपण डोंगराला म्हणजे जवळजवळ आपण स्वर्गात उतरल्यासारखा एक अनुभव इथं मिळतोय. आणि तुम्ही एकदा येऊन इथं बघा वातावरण एकदम गार. आता कमी खाली एवढं कोण दगड येतल्यानंतर गार वातावरण गार वारं लागतंय. काय म्हणतो तुम्ही बघू शकता इथलं मंदिर, बघू शकता पूर्ण डोंगरात कोरलेलं मंदिर आहे इथलं. गणपती बाप्पा मोर्या उतरल्यानंतर महादेवांचा नंदी आहे ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे आता जाऊन. तर चला जाऊया. आणि विहीर पण एकदा परत बघायची आहे जरा खाली जाता येते काय. त्यांनी माहिती सांगितल्याप्रमाणे त्या विहिरीतून भुयार आहे विहिरीत, आणि ती विहिरीतले भुयार जे आहे ते डायरेक्ट महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर येथे निघते. आता जाता तर येणार नाही आपल्याला भुयारात नाही वेळेला. खरं पांडवकालीन भुयार आहे असं त्याचं त्यांचं म्हणणं आहे. तर आलो आहे आपण या विहिरीजवळ. हळू जा खाली वाकून काय बघू नको हे तर पाणी नाही रे भुयार काढले ते. आता इथं नियम बनवलेला असताना लोकांना सांगायला बॅरिकेड्स लावले असताना तरीसुद्धा हे बघा आपलं युट्यूबर कुठं चोर वाटेने कसं येतात बघा. म्हणजे लोकांना काही एवढं केलं आहे तरी पण त्यातून यायचं हळूच. आता दाखवायचं म्हटल्यावर आणि बघायचं म्हटल्यावर तरी यायलाच पाहिजे. खाली लाईट मारून बघाय बाई. अरे बाई तर मी इथे आलेलो आहे नंदी देवांची मूर्ती बघण्यासाठी जी पूर्णपणे डोंगरामध्येच कोरलेली आहे. आणि पांडवकालीन अशी ही मूर्ती आहे. माझीच हाईट 6 फूट आहे त्यामुळं तुम्ही अंदाजा लावू शकताय की ह्याची एक 16 फूट तरी असेल उंची. एवढी मोठी नंदी देवांची आपल्या मूर्ती आहे. चला तर इथं अशा प्रकारे खूप मोठी चूल मांडलेली आहे जिथं माझ्या मते महाप्रसादाचा कार्यक्रम असेल तर ही चूल वापरत असणार आहेत. तर आजचा आपला हा व्लॉग संपलेला आहे इथंच. पण इथं येताना काय ती झाडी, काय ते डोंगर आणि काय हे सातेरीचं मंदिर, एक नंबर आहे एकदम ओक्केच. खरं आम्हाला हाटीलाच दिसली नाहीत हाटेलच दिसली नाहीत कुठं आम्हाला. तर असू दे पुढच्या वेळी आपण जाऊया कुठे तर हाटेलात. त्या सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग.